पूरे देश में मकर संक्रांति का पर्व धूम से मनाया जाता है। इस दिन पतंग उड़ाने की परंपरा है। मकर संक्रांति का त्यौहार पतंग महोत्सव के नाम से भी जाना जाता है। देश के अलग अलग शहरों में लोग अपने छतों पर और खुले मैदान में पतंग उड़ाते हुए नजर आते हैं। इसी तरह कल्याण में भी हर साल की तरह रंग बिरंगी पतंगें उड़ाई गई। कल्याण के गणेश घाट पर पतंग उत्सव समिति द्वारा अध्यक्ष चिंतन जोशी की अध्यक्षता में पतंग महोत्सव का आयोजन किया गया। इस साल पतंग महोत्सव के अवसर पर पतंग उत्सव समिति ने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का संदेश दिया। पतंग महोत्सव में बच्चों सहित वरिष्ठ नागरिकों ने भी पतंग उड़ाने का आनंद लूटा। अलग अलग प्रकार और रंगों की पतंगें उड़ाई गई। आकिब शेख, जी वार्ता न्यूज। प्रत्येक वर्षा प्रमाणे या वर्षी आम्ही पतंग महोत्सव ठेवले मकर संक्रांतीच्या दिवशी आणि प्रथम तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या मकर संक्रांती आणि पतंग महोत्सवच्या निमित्ताने वेगवेगळा मेसेज आम्ही देतोय पब्लिकला, जसं बेटी बचाओ बेटी पढाओ, नंतर प्रधानमंत्री आवास योजना, जे काही आपला सरकारी लाभ पब्लिकला घेता येईल ते सर्व आम्ही या पतंगच्या माध्यमातून संदेश त्याच्यावर लिहिलेले आहेत की आता तुम्ही बघितलं की बेटी बचाओ बेटी बचाओ होता, त्यासारखे अनेक पतंग आहेत ज्याच्यावर असे संदेश लिहिलेले आहेत। असं या माध्यमातून आम्ही एक सर्व धर्म समभाव असा सण हा इथे साजरा प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे करतो। नागरिकांचा रिस्पॉन्स आपण बघू शकता, इथे किती लोक आहेत इथे की अरे मोठे लोक कमी आणि लहान पोरं खूप जास्त आहे यावेळी, पोरांचा उत्साह खूप जास्त आहे यावेळी आणि चांगला असा प्रतिसाद यावेळी आम्हाला भेटला आहे। आणि आम्ही चायना वगैरे दोरी वापरली नाही आहे जे बर्ड्स पशु पक्षींना ते हानी पोचवणार, आम्ही साधे धागे दोरे असं आम्ही वापरलं आहे। इथे पतंग आणि दोरे हे सर्व आम्ही मैते मोफत देत आहे आणि लहान पोरांना एक एन्जॉयमेंट आपला कल्याणकर बोलू कल्याणकर म्हणून एक कर्तव्य आपलं आहे की आपल्या शहरासाठी लहान पोरांसाठी एक दिवसासाठी चार तासासाठी असं सण काहीतरी केलं पाहिजे। तर ते आम्ही आपली संस्कृती कल्याण एक सांस्कृतिक शहर आहे ते टिकवण्याचा आमच्याकडनं जे प्रयत्न होतो आहे।